नमस्कार मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे बघूया आजचा स्टारचा वार रेल्वे धुलघाट येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना घोटाळ्यातील आठ आरोपींना अटक न करण्यासाठी केंद्रीय मंत्रीच्या ऑफिस आणि मंत्रालयातून फोन अमरावतीचे वरिष्ठ वन अधिकारी आणि मेलघाटचे वन अधिकारी हे अमरावती परिक्षेत्राचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटले व त्यांच्या चर्चेत इतक्या लहान प्रकरणात अटक करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आल्याची माहिती समोरे आली त्यानंतर अटक टाळण्यात आली तसेच मंत्रालयातून कोळे नावाचे अधिकारी हे वरिष्ठ वन अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी बोलले तसेच एका आरोपीबाबत हंसराज अहिरे यांच्या कार्यालयातून फोन आला त्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली आणि चक्क ताब्यातील आठ आरोपींना सोडण्यात आले अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे दारूच्या नशेत नराधम बापाचा चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग मुलीला बोऱ्यात भरून नदीत टाकले तालुक्यातील घोराड येथील घटना आरोपी फरार वरुड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या घोराड येथे कामाच्या शोधात आलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी रेवनाथ दुर्वे वय छत्तीस राहणार देवी पडोला तहसील संसर जिल्हा छिंदवाडा याने दारूच्या नशेत त्याच्या घोराड येथील खोपडी वजा वजाघरात दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्वतःच्या चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून मुलीला बोऱ्यात भरून गावाला लागून असलेल्या नदीत टाकून दिले बिहाडी गावाला आगीचा तडाखा घरे गोठे व जनावरांचे झाले नुकसान वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कारंजा पासून चार किलोमीटर अंतरावर बिहाडी गावाला सत्तावीस एप्रिलच्या रात्री अंदाजी साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत येथील घरे व गोठ्याला आग लागली या आगीत अनेकांचे घरातील अन्न धान्य काही रुपये व महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली असून हो गोठ्यातील काही जनावरांना आगेचा तडाखा बसल्याने भाजल्या गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे कपिलनगर येथे तीन दिवसीय निशुल्क योग शिबिरांचे आयोजन आज शनिवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलला सकाळी सहा वाजता कपिलनगर येथे तीन दिवसीय निशुल्क योग्य विज्ञान शिबिराचे दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर मिलिंद माणे यांनी सदिच्छा भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रांतीय चिकित्सक प्रकोष्ठ प्रभारी आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे दिलीप गौर प्रभाग क्रमांक दोनचे चे नगरसेवक म्हणून सांगोडे उपस्थित होते आयुर्वेदाचार्य निलेश यांनी योग व आयुर्वेदाने कसे निरोगी राहू शकतो याबद्दल माहिती दिली तोतया तो पत्रकार निघाला गांजा तस्कर डोरली येथे तीन गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात कडमेश्वर काटोल महामार्गावरील डोरली शिवारात काल दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गांजाची तस्करी करणाऱ्या तीन युवकांसह टाटा नॅनो गाडीचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण बासष्ट हजार दोनशे रुपयांचा एवज ताब्यात घेतला सविस्तर वृत्त असे की कडमेश्वर काटोल महामार्गावरील डोरली शिवारात जितेंद्र कोल्हे वय तीस वर्ष राहणार शिक्षक कॉलनी कडमेश्वर इरफान अजित कुरेशी वय एकोणतीस वर्ष राहणार ब्राह्मणी राहुल सिद्धार्थ गोंडाने व एकोणतीस वर्ष राहणार ब्राह्मणी हे तिघं गांजा विक्रेत्यांचे नावं असून हे तिघंही युवक टाटा नॅनो एम एच चोवीस व्ही एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या गाडीने गांजा विक्रीकरिता घेऊन जात असताना कडमेश्वर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नॅनो गाडीचा पाठलाग करून डोरली येथे रोकडे पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता गाडीच्या मागच्या सीटवर पांढरा कॅरीबॅगमध्ये दोनशे पन्नास ग्राम गांजा विकत किंमत बाराशे रुपये आढळून आला पोलिसांनी या तीन युवकांना ताब्यात घेऊन कडमेश्वर पोलीस स्टेशन येथे आणले पोलिसांनी गांजासोबत वापरत असलेली नॅनो किंमत चाळीस हजार तीन मोबाईल एकवीस हजार असून बासष्ट हजार दोनशे रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला गेल्या कित्येक दिवसापासून कडमेश्वर सह परिसरात गांजा विक्रेता व व्यसनाधिक युवकांना तक्रारी कडमेश्वर खबऱ्याची होत नजर होती त्यातूनच ही कारवाई करण्यात आल्याची बोलल्या जाते या तीन युवकांना ताब्यात घेतल्याने अंमली पदार्थाचे फार मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज आरोपींना कडमेश्वर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केल्या असता त्यांना एका दिवसाची कस्टडी देण्यात आली ही कारवाई ठाणेदार चंद्रशेखर बहादूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चंदा दडवते दीपक मस्के नितेश मिलिंद मोरे पार पाडली मुख्य आरोपींना जितेंद्र कोल्हे हा एक पोर्टल तथा तथाकथित पत्रकार आणि स्वतःला मान्य अधिकार संघटनेच्या पदाधिकारी असल्याचे सांगून लोकांना धमकवित असल्याचे बोलले जात आहे अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज